नमस्कार विद्यार्थ्यांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रमाबाबत थोडक्यात चर्चा केलेली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चलनवाढीचा अर्थ आणि कारणे म्हणजे पाचव्या प्रकरणामध्ये जो चलनघट आणि चलनवाढ हा जो काही आपल्या प्रकरणाचं नाव आहे त्याच्यापैकी आपण चलनवाढीचा अर्थ आणि कारणे म्हणजे 5.1 असा जो आपल्याला सब पॉइंट आहे त्या सब पॉइंटनुसार आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर त्याच्यापैकी पहिला 5.1 असा आहे की चलनवाढ आणि चलनघट अर्थ कारणे आणि परिणाम. तर त्याच्यापैकी आपण हा जो व्हिडिओ आहे तो दोन भागामध्ये वर्गीकृत केलेला आहे. तर चलनवाढीचा अर्थ आणि कारणे भाग एक आणि दोन अशा पद्धतीने आपण इथं आपण चर्चा करणार आहोत. तर चलनवाढ, तर विद्यार्थ्यांनो, अर्थव्यवस्थेमध्ये विकासासाठी किंमत स्थैर्याची आवश्यकता असते आणि या किंमत स्थैर्याच्या आवश्यकतेमुळे चलनविषयक धोरणाचं आर्थिक स्थैर्य हे महत्त्वाचं उद्दिष्ट असतं. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये चलनवाढ किंवा चलनघट होते तेव्हा किमतीच्या बाबतीमध्ये अस्थिरता निर्माण होते. म्हणजे किमतीतील वाढ आणि घट हे दोन्हीही स्थितीचे अर्थव्यवस्थेतील जे काही उत्पादन आहे, विभाजन आहे, इतर घटकांवर जो काही परिणाम होतो तो म्हणजे चलनवाढीचे जे काही दुष्परिणाम आहे ते टाळण्यासाठी चलनवाढीचं नियंत्रण हे आवश्यक असतं. आता आपल्याला इथं चलनवाढीचा अर्थ, कारणे आणि परिणाम हे सुद्धा आपण पाहणार आहोत. तर त्याच्या अगोदर आपण थोडक्यात चलनवाढचा अर्थ आणि कारणे पाहूया. तर चलनवाढ हा शब्द इंग्रजीतील इन्फ्लेशन या शब्दासाठी वापरला जातो आणि यालाच आणखी पर्यायी शब्द आहेत त्या शब्दांपैकी काही की चलनवाढ म्हणजे चलन विस्तार, चलन अतिवृद्धी, भाव फुगवटा, भाव वाढ व्यतिरिक्त किंवा अवास्तव चलनवाढ असं सुद्धा पर्यायी शब्द वापरले आहेत. आता चलनवाढीचा अर्थ आपल्याला समजून घेण्यासाठी म्हणजे मीनिंग ऑफ इन्फ्लेशन, तर चलनवाढ म्हणजे अशी स्थिती की ज्यामध्ये किंमत पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात आणि वेगाने वाढ झालेली असते आणि पैशाच्या मूल्यात घट झालेली असते. बघा, चलनवाढीचा अर्थ समजून घेण्यासाठी या ज्या काही संज्ञा आहेत किंवा व्याख्या आहेत ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. म्हणजे या संज्ञेच्या वेगवेगळ्या अर्थतज्ज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे काय केलेल्या आहेत, व्याख्या केलेल्या आहेत, तर त्या व्याख्या आपण पाहूया. तर विद्यार्थ्यांनो, पहिली व्याख्या अशी आहे की क्राउथर यांनी मांडलेली आहे. तर क्राउथर या शास्त्रज्ञांच्या मते पैशाचं मूल्य कमी होतं म्हणजेच किमती वाढत जाताना अशी स्थिती म्हणजेच चलनवाढ. लक्षात आलं? म्हणजे क्राउथर यांनी दिलेली व्याख्या काय आहे, म्हणजे ती चलनवाढ ही संज्ञा योग्य प्रकारे स्पष्ट करत नाही, आपल्याला तो परिपूर्ण अर्थ वाटत नाही. म्हणजे किमतीतील प्रत्येक वेळी होणारी ही जी काय वाढ आहे ही चलनवाढ कारक असतेच असं नाही. म्हणजे मंदीच्या स्थितीत सुद्धा काय होते, होणारी जी काही किंमत वाढ आहे ती चलनवाढ कारक नसते. आता दुसरी व्याख्या काय केलेली आहे, ब्रुमन या शास्त्रज्ञांनी दुसरी व्याख्या केलेली आहे की चलनवाढ म्हणजे सर्वसाधारण किंमत पातळीमध्ये सातत्यपूर्ण रीतीने घडून येणारी वाढ. लक्षात आलं? आता ब्रुमन नंतर प्राध्यापक पॉल एंजिंग यांच्या मते चलनवाढ म्हणजे असमतोलाची अशी अवस्था की ज्यात खरेदी शक्तीचा विस्तार किंमत पातळीतील वाढीस कारण आहे किंवा तो त्याचा परिणाम आहे. लक्षात आलं? म्हणजे चलन पॉल एंजिंग यांनी ही व्याख्या मांडलेली आहे. तर चलनवाढ संकल्पनेचा जो काय संबंध आहे तो पूर्ण रोजगाराशी काय केलेला आहे, जोडलेला आहे. म्हणजे किंमत पातळीतील चलनवाढ कारक जी वाढ आहे ती पूर्ण रोजगार पातळी गाठण्यापूर्वी होऊ शकत नाही, तर पूर्ण रोजगार पातळी गाठली गेल्यानंतर होणारी जी काय चलनवाढ आहे ही खरी चलनवाढ आहे असं त्या कुणी म्हटलेलं आहे, केन्स यांनी म्हटलेलं आहे. तर हे झालं, वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, चलनवाढीची कारणे आता आपण भाग एक आणि दोन असं का केलेलं आहे, तर चलनवाढीचं कारणांमध्ये
मागणीत घडून येणारे जे काही घटक आहेत ते भाग एकमध्ये आपण पाहणार आहोत आणि भाग दोनमध्ये पुरवठ्यात घट घडवून आणणारे जे काही घटक आहेत सब पॉईंट आहेत ते आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. तर पहिल्या भागाचा विचार करत असेल तर आपण केन्सवादी आणि मुद्रावादी या दोन्हींचा जर दोन्हींच्याही मते मागणीतील वाढ ही चलनवाढ घडवून आणण्यास कारणीभूत ठरते. म्हणजे मागणीमध्ये वाढ घडवून आणणारे जे काही घटक आहेत ते घटक आपण पाहणार आहोत. तर पुन्हा एकदा मी सांगते की आपल्या या व्हिडिओमध्ये पहिला भाग हा मागणीत वाढ घडवून आणणारे घटक याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि पुरवठ्यामध्ये घट घडवून आणणारे घटक हे भाग दोनमध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, मागणीत वाढ घडवून आणणारे घटक, तर ते घटक कोणते? तर पहिला घटक असा आहे की पैशाच्या पुरवठ्यातील वाढ. पैशाच्या पुरवठ्यातील वाढ, तर विद्यार्थ्यांनो, पैशाच्या पुरवठ्यातील वाढीमुळं एकूण मागणीमध्ये वाढ होते आणि त्यामुळं काय होतं की चलनवाढ घडून येते. म्हणजे पैशाच्या पुरवठ्यातील वाढीचा दर अधिक असेल तर चलनवाढीचा दरही अधिक असतो. म्हणजे खरी चलनवाढ पूर्ण रोजगार पातळी गाठल्यानंतर घडून येते असं आता आपल्याला मानले जात नाही. पुढचा मुद्दा असा आहे की सार्वजनिक खर्चातील वाढ. तर बघा, सरकारकडून केल्या जाणाऱ्या ज्या काय कार्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असल्यानं सरकारचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. म्हणजे सरकारकडून केल्या जाणाऱ्या खर्चामध्ये म्हणजेच काय की सार्वजनिक खर्चामध्ये जर वाढ झाली तर त्यामुळं वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये काय होते, वाढ होते. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील मागणी अतिरिक्त होण्यास काय होते, महत्त्वाचं कारण म्हणजे गृहीत धरलं जातं. पुढचा मुद्दा असा आहे की खाजगी खर्चामध्ये वाढ. आता अर्थव्यवस्थेचा जर विचार केला तर अर्थव्यवस्थेतील मागणी ही अतिरिक्त ठरण्यास उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च या स्वरूपामध्ये होणारी जी काही खाजगी खर्चातील वाढ हे महत्त्वाचं कारण समजलं जातं. म्हणजे जेव्हा व्यावसायिक स्थिती चांगली असते तेव्हा व्यवसाय संस्था अधिकाधिक गुंतवणूक करतात आणि उत्पादन घटकांच्या मागणीमध्ये जर वाढ होते तर त्यांच्या किमतीमध्ये काय होते, वाढ होते. म्हणजे उत्पादन घटकाच्या उत्पन्नामध्ये झालेल्या वाढीमुळं उपभोग खर्चामध्ये काय होते, वाढ होऊन मागणीमध्ये सुद्धा काय होते, वाढ होते. अशा पद्धतीनं खाजगी खर्चात कशा पद्धतीनं वाढ होते हे चलनवाढीचं कारण आपल्याला स्पष्ट करता येईल. पुढचा मुद्दा असा आहे की कर आकारणीमध्ये कपात. आता कर आकारणीमध्ये कपात ही सरकारकडून कर आकारणी केली जाणारी जी काही कपात आहे हे सुद्धा काय आहे, अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त मागणी निर्माण होण्याचं महत्त्वाचं कारण समजतं. म्हणजे सरकारकडून करामध्ये कपात केल्यामुळं लोकांच्या हातातील खरेदी शक्तीमध्ये वाढ होते. म्हणजे खरेदी शक्तीत झालेल्या वाढीमुळे लोक काय करतात, खाजगी उपभोगासाठी अधिकाधिक वस्तू आणि सेवा खरेदी करू शकतात आणि त्यामुळंच मागणीमध्ये काय होते, वाढ होऊ शकते. तर पुढचा मुद्दा असा आहे की अंतर्गत कर्जाची परतफेड. अंतर्गत कर्जाची परतफेड, तर विद्यार्थ्यांनो, जेव्हा सरकार पूर्वी घेतलेल्या कर्जाची जी काही परतफेड करते, लक्षात घ्या, सरकार पूर्वी घेतलेले जे कर्ज आहे ते कर्जाची परतफेड करते तेव्हा काय करते, लोकांच्या हातातील खरेदी शक्तीमध्ये वाढ होते. म्हणजे वाढलेल्या खरेदी शक्तीचा वापर पुढे उपभोगाच्या हेतूनं वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी केला जातो. म्हणजे साहजिकच काही होतं की त्यामुळं अर्थव्यवस्थेतील एकूण मागणीमध्ये काय होते, वाढ होते. लक्षात आलं. पुढचा मुद्दा असा आहे की मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढ. आता वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळं देशातील उपभोक्त्यांच्या संख्येमध्ये वाढ होते आणि ही वाढ होऊन वस्तू आणि सेवांच्या एकूण मागणीमध्ये वाढ ही काय होते, घडून येते. म्हणजे लोकसंख्या वाढीमुळं झालेली जी काय मागणीतील वाढ आहे ही वाढ किमतीमध्ये होणाऱ्या प्रमाणात वाढ होण्यास काय होते, कारणीभूत ठरते. लक्षात आलं. पुढचा मुद्दा असा आहे की उपभोग खर्चामध्ये वाढ. उपभोग खर्चात वाढ, तर उपभोक्त्याकडून उपभोगावर केल्या जाणाऱ्या खर्चामध्ये वाढ होते तेव्हा काय होतं की वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये वाढ होते. म्हणजे उपभोग खर्चात होणारी जी काही वाढ आहे ही कर्जाची सुलभ उपलब्धता किंवा यासारख्या इतर कारणामुळं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं, उपभोग खर्चामध्ये वाढ झाली आणि त्यामुळं काय होतं, ही वाढ झाल्यामुळं किमतीतसुद्धा वाढ होते आणि साहजिकच चलनवाढ होते.
पुढचा मुद्दा असा आहे की काळा पैसा. आता बघा, काळा पैसा ही कन्सेप्टच आपल्याला भयावह ठरते. तर अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात काळा पैसा हा अस्तित्वात असेल तर तो सुद्धा मागणीत काय होतो, वाढ होण्यास कारणीभूत ठरतो. तो कसा की लोक असा पैसा, बघा, घरबांधणी, लग्न समारंभ, चैनीच्या वस्तू इत्यावर इत्यादीवरसुद्धा काय करतात, खर्च करतात. आणि त्यामुळं वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये वाढ होते आणि साहजिकच चलनवाढीस कारणीभूत ठरते. नंतर तुटीचा अर्थ भरणा. आता ही आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे सरकारला आपल्या महसुलातून जो काही खर्च भागवणं शक्य होत नाही तेव्हा उत्पन्नापेक्षा जास्त जर खर्च झाला असेल आणि तो जास्त झालेला खर्च हा भागवण्यासाठी, म्हणजे उत्पन्नापेक्षा जास्त असलेला जो काही खर्च आहे तो भागवण्यासाठी तुटीच्या अर्थभरण्याचा अवलंब केला जातो. म्हणजे खर्च झाल्यानंतर ती खर्च भरून काढण्यासाठी, किती तूट भरून काढण्यासाठी तुटीच्या अर्थभरण्याचा अवलंब केला जातो, आपल्याला माहीतच आहे. म्हणजे कर्ज घेऊन नोटा छापून असा खर्च भागवला जातो आणि त्यामुळं काय होतं की पुरवठ्याच्या तुलनेमध्ये एकूण मागणीमध्ये वाढ होते आणि साहजिकच याला हे महत्त्वाचं कारण समजलं जातं. तर पुढचा मुद्दा असा की स्वस्त पैसा धोरण. आता यालाच आपण काय म्हणतो, चीप मनी पॉलिसी. स्वस्त पैसा धोरण म्हणजेच चीप मनी पॉलिसी, किंवा त्याला आपण काय म्हणतो, पतविस्ताराचं धोरण. तर पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ होण्यास कारणीभूत काय होतं, हे स्वस्त पैसा धोरण म्हणजे चीप पैसा मनी, चीप मनी पॉलिसी कारणीभूत ठरते. आणि याच्यामुळं काय होतं की वस्तू आणि सेवांच्या मागणीमध्ये वाढ होते आणि पतविस्तार होतो. आता पतविस्तार होतो तेव्हा काय होतं की तेव्हा कर्ज घेणाऱ्याचे चलन उत्पन्न वाढते आणि ते पुरवठ्याच्या तुलनेमध्ये मागणी वाढण्यास कारणीभूत ठरून चलनवाढ होते. यालाच आपण काय म्हणतो, पतप्रेरित चलनवाढ म्हणजे क्रेडिट इंड्युस्ड इन्फ्लेशन असंही म्हणतात. तर अशा पद्धतीने ही स्वस्त पैसा धोरण म्हणजे चीप मनी पॉलिसी ही आपल्याला अस्तित्वात आल्यानंतर ह्या गोष्टी म्हणजे मागणी चलनवाढ होण्यास कारणीभूत ठरतात. शेवटचा मुद्दा असा आहे की निर्यातीमध्ये वाढ. आता देशांतर्गत उत्पादित वस्तूंना जर परकीय देशामध्ये असलेल्या मागणीत वाढ होते तेव्हा निर्यातीत वाढ होऊनसुद्धा निर्यात वस्तू उत्पादन करणाऱ्या उद्योगांच्या उत्पन्नामध्ये काय होतं, वाढ होते. आणि त्यामुळं काय होतं की अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू आणि सेवांच्या पुरवठ्याच्या तुलनेत मागणीमध्ये वाढ होते. लक्षात आलं? तर अशा पद्धतीनं मागणीमध्ये वाढ घडवून आणणारे जे काही घटक आहेत हे घटक आपण इथं सविस्तर चर्चा केलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भाग 2 पाहूया. तर थँक्यू सो मच.